नमस्कार, भूमिकाज ब्लेंड्स मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। संक्रांती म्हटलं की डोळ्यासमोर येतात तीळ आणि गुळ, आणि त्यातीलच एक पदार्थ म्हणजे तिळगुळाची वडी। मऊसर तिळगुळाची वडी, आणि तीही बिना पाकाची कशी तयार करायची ते आज आपण बघणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम आपण एक वाटी शेंगदाणे मंद आचेवर छान खमंग होईस्तोर भाजून घेऊया। साधारण 15-20 मिनिटात हे शेंगदाणे मंद आचेवर छान भाजले जातात। हे व्यवस्थित भाजल्या गेले की त्याची टरफले अगदी सहजपणे निघून येतात। या स्टेजला आपण हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया। आता त्या सेम वाटीच्या मापानेच एक वाटी तीळ घेऊन आपण त्यांनाही मंद आचेवर छान खमंग होईस्तोर भाजून घेऊया। तिळाच्या पदार्थाची चव तीळ चांगले भाजल्या जाण्यावर अवलंबून असते, त्यामुळे तीळ चांगला भाजला जाऊन तडतडायला सुरुवात झाली की आपण हे तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊया। काढून घेतलेले हे तीळ पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे, त्यामुळे त्याला प्लेटमध्ये सगळीकडे पसरून घ्यावे। त्यानंतर पॅनमध्ये एक मोठा चमचा खोबऱ्याचा किस टाकून त्याला परतवायचे आहे, पण पॅन फार गरम असल्यामुळे आपण गॅस बंद करून त्याला 1-2 मिनिट परतवून घेऊया। हा खोबऱ्याचा किस मी या ठिकाणी बर्फीच्या सजावटीसाठी वापरणार आहे, आणि भाजून घेतल्यामुळे तो टिकण्यास मदत होते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार खोबऱ्याचा किस टाकणे स्किप सुद्धा करू शकता। या ठिकाणी आपले तीळ पूर्णपणे थंड झाले आहे आणि शेंगदाण्याचेही मिसाले काढून घेतले आहे। या ठिकाणी गुळ घेताना 2 वाट्या गुळ मी किसून घेतला आहे। सेम वाटीच्या मापाने आपण ही सर्व मेजरमेंट घेतले आहेत। आता आपल्याला वडीसाठी शेंगदाणे आणि तीळ बारीक करून घ्यायचे आहे। मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन्ही एकत्रच बारीक करून घेणार आहे। तिलाच एक मोठा चमचा तीळ आपण वडीच्या सजावटीसाठी राहू देऊया। हे मिक्सरला बारीक करत असताना ते फार बारीक होऊन त्याला तेल सुटणार नाही याची काळजी घ्यावी। मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर आपल्याला सेम अशाच प्रकारे याची कन्सिस्टन्सी हवी आहे। गॅस मंदाचेवर सुरू करून आपण पॅनमध्ये एक मोठा चमचा तूप टाकून घेऊया। तूप पूर्णपणे वितळले की त्यामध्ये गूळ टाकून घ्यावा। आपण ही वडी बिना पाकाची तयार करणार आहोत, त्यामुळेच आपल्याला ह्या गुळाला फक्त वितळून घ्यायचे आहे। गूळ पूर्णपणे व्यवस्थित वितळला की त्याला अशा प्रकारची कन्सिस्टन्सी येईल। या स्टेजला आपण त्यामध्ये बारीक करून घेतलेले शेंगदाण्याचे आणि तिळाचे कूट टाकून घेऊया। आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सगळे अगदी व्यवस्थित मिक्स झाले की आपण यामध्ये 2 मोठे चमचे दूध टाकून घेऊया। तूप घेतले त्या चमच्याच्या मापाने आपण दूध घेतले आहे। आणि सर्वात शेवटी आपण यात टाकून घेऊया 1/2 छोटा चमचा इलायची पावडर आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। दूध टाकल्यानंतर मिश्रण हलकेसे सैलसर झाल्यासारखे वाटेल, पण 1-2 मिनिटं परतवत राहिले की त्याला घट्टपणा येऊ लागेल आणि हळूहळू मिश्रणाचा गोळा तयार होईल। अशा प्रकारे मिश्रण एकत्र येऊ लागले की आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यासाठी प्लेटला या अगोदरच आपण तूप लावून ग्रीस करून ठेवावे आणि हे मिश्रण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। मिश्रण फार गरम असल्यामुळे आपण चमच्याच्या सहाय्यानेच त्याला हलकेसे पसरवून घेऊया। त्यानंतर चाकूला अशा प्रकारे तूप लावून घ्यावे आणि चाकूच्या सहाय्याने मिश्रणाला चौकोनी आकार द्यावा। तुम्ही तुमच्या आवडीनुसार वडीचा आकार जाडसर ठेवावा की पातळ ते ठरवून या मिश्रणाला आकार द्यावा।
मिश्रणाला आकार देऊन झाला की आपण काढून ठेवलेले तीळ त्यावर टाकून घेऊया आणि त्याला हलकेसे टॅप करून घेऊया, त्यामुळे ते वडीला व्यवस्थित राहतील। तीळ टाकून झाले की आपण या वडीच्या मिश्रणावर हा खोबऱ्याचा पीसही टाकून घेऊया आणि त्यालाही हलकेसे प्रेस करून घ्यावे। सर्वात शेवटी मिश्रणाला चाकूच्या सहाय्याने अशा प्रकारे परत एकदा आकार द्यावा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या आकारात वड्या कट करून घ्याव्यात। वड्या कट करून झाल्या की आपल्याला ह्या मिश्रणाला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। साधारण 20 ते 25 मिनिटात या वड्या छान सेट होतात। आपण कट करून घेतलेल्या भागाला चाकूच्या सहाय्याने परत एकदा सैलसर करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता अगदी छान अशा ह्या वड्या आपल्या तयार झाल्या आहेत। वड्या अगदी सहजपणे निघून येतात आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी एक वडी तुम्हाला दाखवते आहे। अगदी छान बाजारातून आणली असावी अशी ही मऊसर वडी घरच्या घरी छान तयार झाली आहे। तुम्हाला मी ह्या ठिकाणी ही वडी तोडून दाखवते आहे। अगदी मऊसर आणि स्वादिष्ट अशी ही तिळाची वडी छान तयार झाली आहे। तर आजची ही पाकाचे टेन्शन न घेता अगदी सहजपणे तयार होणारी तिळगुळाची वडी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तो तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका। आणि लगेच भेटूया आणखीन अशाच काही गोड रेसिपींसोबत आणि त्यासाठी भूमिकाज ब्लेंड्सला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।